विधानसभेचं अधिवेशन सुरू असताना त्या अधिवेशनमध्ये ओबीसीचा प्रश्न सभागृहात सुरू होता त्यावेळेस अध्यक्षाच्या आसनावर तालिका सभापती भास्करराव हो जाधव साहेब होते आणि राज्याचे विरोधी पक्षनेते मान्य देवेंद्र फडणवीस साहेब हे ओ बी सीच्या संदर्भात बोलण्यासाठी उभे राहिले त्यावेळेस अध्यक्षांनी हेतूच परस्पर त्यांचा माईक बंद केला आमचं सगळ्यांचं म्हणणं होतं की तुम्ही एक तर मराठा आरक्षणही घालवलं सी आरक्षणाचा ठिकरा तुम्ही केंद्राच्या नावानं फोडता पण जे सभागृहामध्ये चर्चा व्हायला पाहिजे चर्चेच्या माध्यमातून ओबीसी समाजाला न्याय भेटायला पाहिजे त्यासाठी प्रत्येक सदस्याला बोला बोलायचं होतं आम्हालाही सुद्धा बोलायचं होतं आणि विरोधी पक्षनेते बोलत असताना तुम्ही सभागृहातला माईक बंद करता त्यासाठी आमच्या हक्कासाठी केर कारण शेवटी आमदाराचं जे अधिकार असते त्याचं संरक्षण अध्यक्ष करतात म्हणून आम्ही अध्यक्षाच्या दालनात गेलो अध्यक्षाच्या दालनात सगळ्या पक्षाचे आमदार होते तिथं नरहरी जिरवाळ होते भास्करराव हो। जाधव हो तालुका सभा अध्यक्ष होते आणि तिथं आम्ही सांगितलं की हे जे चालू आहे हे चुकीचं चालू आहे तुम्ही आम्हाला बोलू दिलं पाहिजे आमचं ऐकून घेतलं पाहिजे कारण ओबीसी समाजाचं विषयावर आम्हाला बोलायचं आहे आमचे मतं मांडायचे आहे आमच्या मतदारसंघाच्या उभी समाजाला हा न्याय मिळून द्यायचा आहे त्यावेळेस आवाज वा बरेच सदस्याचे वाढले होते पण हेतूच परस्पर त्यांनी सगळ्या पक्षाचे आमदार असताना फक्त भाजपच्याच आमदाराला टार्गेट केलं आणि त्या ती भाजपचे जे सदैव सभागृहात तत्पर असतात निष्ठावान आमदार जे बारा त्यांना टार्गेट करून त्यांना निलंबन केलं त्याचं कारण असं होतं की यांचं अध्यक्षपदाची निवड यांना घ्यायची होती विधानसभेचे अध्यक्ष त्यासाठी यांनी हे डोक्यात ठेवून आमचं निलंबन केलं पण शेवटी हे न्यायव्यवस्था जी आहे ज्याच्यावर आज आम्हाला न्याय भेटला आहे या न्यायदेवत्याने आम्हाला न्याय दिलेला आहे खरं तर सभागृह हे बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या संविधानाच्या अनुरूप चाललं पाहिजे पण आज महाराष्ट्रात हे महाविकास आघाडीचं सरकार आपल्या तत्वाला मूठ माती देऊन आपल्या पक्षाचे विचार सोडून हे एकत्र आले फक्त भाजपला थांबवण्यासाठी पण आल्यावर यांनी जे कामं चालू केलेले आहेत महाराष्ट्रभर हे चुकीचे कामच सुरू आहे आज जे निर्णय चालू आहे लोकहिताचे शेतकऱ्यांना न्याय द्यायला पाहिजे त्याच्याविषयी एक बर शब्द मुख्यमंत्री साहेब बोलत नाही पहिली गोष्ट तर ते सभागृहात बी येत नाही मंत्रालयात बी येत नाहीत आणि आज आमचे मतदारसंघातले जे प्रश्न आहे आम्ही जर सभागृहात मांडत असून आम्हाला जर बोलायला भेटत नाही तर आम्ही आम्ही अध्यक्षाच्या दालनात गेल्यावर जर आम्हाला निलंबन होती खरं तर निलंबन झालं पाहिजेन सभागृहात जर एखादा सदस्य जर गडबड करत असीन ऐकत नसील किंवा अभद्रपणे वागत असेन तर सभागृहाच्या नियमानुसार त्यांनी निलंबन केलं पाहिजेन पण माझ्या मते अध्यक्षाच्या दालनात गेल्यावर जर आवाज वाढले जर त्यांनी निलंबन केलं तर हे चुकीचं निलंबन होतं आणि हे निलंबन करण्याच्या मागची त्याची धारणा अध्यक्षपदाची निवडणूक होती पण आज आम्हाला न्यायदेवतेने न्याय दिलेला आहे आणि या महाविकास भकास आघाडीला दूध का दूध पाणी का पाणी करून दाखवलेलं आहे आणि अनेक वेळा यांनी सुप्रीम कोर्टानं यांना चपराक दिली पण आज यांना चपराकी बसलेली आहे आणि आज मला असं वाटतं की त्यांच्या सरकारच्या कानाशिला खाली लागल्यासारखं मला आज असं वाटत आहे धन्यवाद